संजू पुजारी हा गावातल्या राम मंदिराच्या पुजाऱ्याचा मुलगा, बाप से बेटा सवाई म्हणतात ना अगदी तसा। रामभाऊ पुजारी हे त्याच्या बापाचं नाव। ओ लहानपणापासून रामभाऊला कमीच दिसत होतं, पुढं डोळ्याला जाड भिंगाचा 7 नंबरचा चष्मा लागला। एखाद्या टेकडीवरती छोटा दगड ठेवावा ना तसा त्याच्या विशाल देहावरती त्याचं छोटंसं मुंडकं गमतीशीर दिसत असायचं। उघड्या बंब देहावरती केसांचं घनदाट जंगल होतं। छोटा चेहरा, मिचमिचे डोळे, त्यावर असलेला जाड भिंगाचा चष्मा, माठाच्या काठाच्या जाडीचे ओठ, त्यातून डोकावून पाहण्यासाठी सदैव उत्सुक असलेले तिरके पिवळसर रंगाचे 3 दात, दाढी मिशा वाढलेल्या, कमरेखाली गंधाचे आणि तेलाचे डाग पडून काळाकुट्ट झालेला पितांबर, काळे कभिन्न पाय, वाढलेली नख, एका हातात पळीपंचपात्र घेतलेली रामभाऊंची मूर्ती, गल्लीतून तरा तरा चालत निघाली की गल्लीतली मुलं टमुकाका आले टमुकाका आले असं म्हणत मोठ्या मोठ्यानं आरडाओरडा करायची। नाही म्हणजे टमुकाका हे काय त्यांचं टोपण नाव नव्हतं, गावातल्या टार्गट तरुणांनी त्यांना चिडवण्यासाठी हे नाव शोधून काढलेलं होतं। टमुकाकांना आयुष्यात दृष्टी अधू असल्यामुळे दुसरं काही करणं शक्यच नव्हतं, त्यामुळे राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या लोकांनी त्यांच्या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना रामाच्या पूजेचं काम दिलेलं होतं। 2 वेळची जेवणाची गाठ पडेल एवढाच त्यांना पगारही होता। मंदिरात राहण्यासाठी एक खोली दिली होती, तिथे त्यांची बायको वसू आणि मुलगा संजय ह्यांच्या बरोबर ते राहत होते। सकाळी उठून देवळातल्या रामाची पूजा करायची, गल्लीत 4-5 यजमान होते त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या देवाची पूजा करायची। आता यासाठी टमू काकांना महिन्याला पैसे मिळायचे, शिवाय धान्य मिळायचं, अहो कोणाच्या घरचे लोक दूध दही ताक हे सुद्धा द्यायचे। सगळ्या पूजा वगैरे आटपून टमू काका 1:30 वाजेपर्यंत मंदिरात परत यायचे, रामाची आरती करायची, त्याला नैवेद्य दाखवायचा आणि तेच ताट घेऊन जेवण करायचं, दुपारी झोपायचं। दिवस मावळायच्या आत गावात एखादी चक्कर टाकून दिवस मावळताच शांत बसायचं, अशी टमुकाकांची दिनचर्या होती। सूर्य अस्ताला गेला ना की टमुकाकांना काही दिसायचंच नाही, मंदिराच्या एका कोपऱ्यात ते शांतपणे आपले बसून राहायचे, आपण बरं आणि आपलं काम बरं अशा मार्गानं टमुकाका दिवस काढत होते। गावातले टार्गट पोर टमुकाकांची टिंगलटावळी करायची, ते गल्लीतल्या यजमानांकडे पूजेला निघाले की टार्गट पोर त्यांच्या पितांबराचा काष्टा सोडायची आणि पळून जायची। टमुकाकांची खूप चिडचिड व्हायची, कोण आहे रे हरामखोर, देव तुम्हाला बघून गेलो एवढंच म्हणायचे आणि पुढे चालायला लागायचे। कळत्या वयाच्या संजूला हे सगळं समजत होतं। टमुकाकांना कमी दिसत असल्यामुळे यजमानांकडे पूजा करताना त्यांच्या हातून अनेक गमती जमती सुद्धा काढायच्या। अहो रंगनाथ कधी उलटा ठेवला जायचा, दत्ताच्या फोटोला कपाळाला गंध लावायच्या ऐवजी दत्ताच्या पोटाला गंध लावलं जायचं। अहो अनेक देवांचे फोटो उलटे ठेवून भल्या भल्या देवांना टमुकाका शीर्षासन करायला लावत असत, त्यामुळे यजमान खूप चिडायचे। पण टमुकाकांशिवाय त्या गावात पर्याय नसल्यामुळे सगळ्या गोष्टी टिंगलभरी जायच्या। अहो लोकांचं चिडवणं, टिंगलटावाळी, आपले पुढे आलेले दात आणखीन बाहेर काढत मोठ्यांदा हसत टमुकाका झटकून टाकायचे। पण संजूला आपल्या वडिलांना लोकांनी असं त्रास देणं, टिंगल करणं अजिबात आवडत नव्हतं। असा त्रास देणाऱ्या लोकांना आणि मुलांना चांगला धडा शिकवायचा असं संजयानं मनोमन ठरवून टाकलेलं होतं। टमुकाकांच्या पितांबराचा काष्टा ओढणाऱ्या पोरांना त्यांनी चांगलीच अद्दल सुद्धा घडवली होती। मन्या, गण्या, शिर्या आणि आव्या ही गल्लीतली टार्गट पोरं सारखी टमुकाकांना त्रास द्यायची। संजूनं एकदा शेतातनं एरंडाच्या बिया आणल्या, मने आगाणे आशिरे आणि आव्या यांना तो म्हणाला, चला की राव देवळात, आमच्या घरी तुम्ही येतच नाही राव, हा गरीबाच्या घराला जरा तुमचे पाय लागू द्या की। पोरांना वाटलं संजू प्रेमाने बोलवतोय, जाऊ की त्याच्या घरी। त्याचं घर बघितलं तर टमुकाकाला चिडवायला अजून जरा गंमत येईल, पोराने दिला होकार। दिवस मावळायच्या वेळेला पोरं तिथे आली, संजून आईला चुरमुरे लावायला सांगितले। चुरमुऱ्या तिखट मीठ घालून मिरची आणि शेंगदाण्याची मस्तपैकी फोडणी घातलेली होती। आईने भाषा भरल्या, संजून हळूच पांढऱ्या छोट्या शेंगदाण्या एवढ्या दिसणाऱ्या एरंडाच्या बिया त्या चुरमुऱ्यात दिल्या टाकून। फोडणीची तडतड ऐकून पोरांच्या तोंडाला सुटलं होतं पाणी।
संजीवातनं काय घेऊन येतोय याची मंदिरातल्या गाभारासमोरच्या चौकोनात बसलेल्या त्या मुलांना खूप उत्सुकता होती. कोणी म्हणत होतो पोहे असतील, कोणी म्हणत होतो उपीट असेल. आपण टमुकाकाला चिडवतो ना, यापुढे आपण टमुकाकाला चिडवू नये म्हणून संजयानं गूळ लावायला आपल्याला घरी खायला बोलवलंय. हो, ते चर्चा करत बसली होती. पदार्थानं भरलेल्या बशा घेऊन येताना त्यांनी संजूला बघितलं. पोरं गबगार बसली. संजूनं त्यांच्या हातात बशा ठेवल्या आणि म्हणाला, घ्या की पाहिजे तेवढं घ्या, ऐगाई करायची नाही, हा ना बिंदास. अहो, चिवडा मोठा खमंग झाला होता त्यामुळे पोरांची तोंडं खवळली होती. जनावरांपुढे काडबा ठेवतात तसल्या मोठ्या घमेल्यात संजूच्या आईनं चिवडा केला होता. पोरं यथेच्छा ताव मारत होती. दोन चार बशा खाऊन झाल्यावर पोरं लाजली आणि म्हणाली, अरे संजय लय झाले राव, लेटेस्ट चिवडा बरं का, असला चिवडा या जन्मात नाही खाल्ला आम्ही, चिवडा खावा ना तर संजय तुझ्या घरचा. संजू पण हसला आणि म्हणाला, मग घर तुमचंच आहे असं समजा, जेव्हा वाटेल तेव्हा या चिवडा खायला, काय हरकत नाही. हो, पोरं उठली, ग्रामपंचायती समोरच्या पारावर जाऊन बसली. टमुकाकांची टिंगल केल्यावर कशी गंमत येते ह्याची त्यांची ह्या चर्चा सुरू होती. हाण्या म्हणला, आईला राव पोटात कळ मारायला लागली राव, आपण चुरमुरावर पाणी नको होतं राव प्यायला. त्या गाण्या म्हणाला, आईला खरं आहे की तुझं, माझ्या मी पोटात कळ उठली की नाही का. शिरे आणि मनेच्याही पोटात कळ मारत होती पण त्यांना आपली झाकली मूठ ठेवायची होती. सगळ्यांनीच घर गाठलं, हातात टमरेल घेऊन परसाकडे त्यांच्या वाऱ्या सुरू झाल्या. नुसते जुलाब नाही, वांत्या सुद्धा होत होत्या. चिवड्यातल्या शेंगदाणा म्हणून खाल्लेल्या एरंडाच्या बियांनी आपलं काम चोख बजावलेलं होतं. पोरांना इतका त्रास झाला की सरकारी दवाखान्यात सलाईन लावावं लागलं. पोरं 15 दिवस काही घराच्या बाहेर पडली नाही. चिवड्याचा त्यांनी धसकाच घेतला होता. संजयच्या कानावर या सगळ्या गोष्टी येत होत्या आणि कशी जिरवली म्हणून तो खुश होता. 20-21 दिवसांनी पोरं त्याला चौकात भेटली. संजू म्हणाला, अर्ध वाजता नो त्या दिवशी चिवडा खाऊन जे तुम्ही गायब झालाय ते आज दिसतंय वे, हा हे काय बरं नाही बरं करावं ना, आयला तब्येत बरी नव्हती रे. अरे समते एकदम पाडायला म्हणजे काय साथीचा रोग आलता काय. नाही नाही, पण लय तरा झाला रे जुलाबान वांत्यांचा वय. अरे पण काय कारण काय. कारण काय माहिती नाही राव, पण काय झालं त्या दिवशी आहे ना सकाळी गारेगारवाल्याकडनं दही घातलेला बर्फाचा गोळा घेऊन खाल्ला होता राव, त्याचा तरा झाला असणार. गण्याने थाप मारून टाकली. संजयच्या घरच्या चिवड्यामुळे हे झालंय हे माहीत असून सुद्धा कुणी ते मान्य करायला तयार नव्हता. कारण तसं केलं असतं ना तर संजयला यांची जिरवल्याचं श्रेय मिळालं असतं. त्या दिवसापासून पोरांनी संजयाचा आणि टमुकाकांचा नादच सोडून दिला. राम मंदिर, टमुकाका आणि संजय ही नावं काढली तरी पोरांच्या पोटात कळ उठायला लागली. संजय असा 3-4 महिने मध्ये गायबच झाला. गावातले लोक टमुकाकांना विचारायचे, अरे संजय कुठे गेला. तेव्हा टमुकाका सांगायचे, काशीला गेलाय एका ज्योतिषाकडे. काशीला ज्योतिषाकडे गेलाय भविष्य शिकायला. आता आला की बघा कसा जोरात धंदा सुरू होईल आमच्या संजयाचा. म्हणजे कसं आहे आता तुम्हा लोकांना कुठे लांब जायची गरज नाही हो, तुमचे सगळे प्रश्न कसे गावातच सोडवले जातील. खरी गोष्ट अशी होती मंडळी की या संजयाला पोलिसांनी पैसे लावून रमी खेळताना पकडलं होतं. 4 महिने तुरुंगाची हवा खायला पाठवलेलं होतं. गावातून जाताना पॅन्ट शर्ट घालून बाहेर पडलेला संजय येताना आला तोच मुळी धोतर सदरा आणि टोपी घालून दाढी वाढवून. अहो, संजयचा संजू बाबा झाला होता. टमुकाकाचा पोरगा काशून आला, भविष्य शिकून आला बर का, गावात सगळीकडे हे चर्चा सुरू झाली. आणि संजू बाबाचा भाव एकदम वधारला. आसपासचे गावातले लोक आडी अडचणी घेऊन त्याच्याकडे यायला लागले. अहो, पुढे पुढे तर त्याचा भविष्याचा धंदा जोरात सुरू झाला. आडी अडचणी घेऊन आलेले लोक त्या राम मंदिराच्या ओट्यावर बसायचे. त्यांच्यात आपापसात चर्चा चाललेली असायची. तुम्ही कशा बाय आला. नाही बघा ना, तो पोरगी घोट नवरी झाली तरी लग्नाचा पत्ता नाही हो. माझ्या ना पोराच्या लग्नाला 4 वर्ष झाली हो, पाळणा घरात झालं ना म्हणून मी आलो संजू बाबाकडे. दरवर्षी धंद्या तोटा हो, दिवाळा काढायची वेळ आली म्हणून आलो संजू बाबाकडे. काय करणार, पोरगाला दारूची आहारी गेलंय हो, सगळं घर लावलं पोरांनी दानाला म्हणून आलो संजू बाबाच्या हित. लोकांच्यात अशा चर्चा सतत सुरू असायच्या. अहो, संजू बाबानं तिथं सुद्धा चालूपणा केला होता.
तिथे नरहरी नावाचं एक पोरग त्याने त्या राखणीला ठेवलेलं होतं। हा नरहरी त्या पारावर बसायचा, गप्पा ऐकायचा, त्याच्या चर्चा ऐकायच्या आणि आत येऊन संजू बाबाला त्या सगळ्या चर्चा त्या ऐकवायच्या आणि मग संजू बाबानं त्याला फायदेशीर ठरतील असे उपाय सुचवायचे, असा एकंदर सगळा मामला होता। संजू बाबाचा धंदा मात्र जोमात सुरू होता। शिवाय गावात लोक काय चर्चा करतायत याची माहिती घेण्यासाठी त्यांनी अजून दोन पोरं सुद्धा नेमलेली होती। गावात चंदू अंधारे नावाचा एक इसम होता, त्याचा मटक्याचा धंदा होता। गावातलेच नाही तर आसपासच्या गावातले शिक्षक सगळे लोक त्यांनी कामाला लावून टाकले होते। दिवसागणिक अंधारेची इस्टेट वाढतच होती। एक दिवशी निरोप पाठवून संजू बाबानं चंदूला बोलावला आणि त्या चंदूला सांगितलं, हे बघे तुझ्या दुकानावर उद्या पोलिसाचा छापा पाडणार आहे। काय उद्या तुझ्या दुकानावर पोलिसाचा छापा पाडणार आहे, काळजी घे जरा तू। चंदू म्हणला, काय बे काय सांगताय राव, हा 20 वर्ष झाली धंदा करतोय मी, पोलिसाला ताकाला तूर नाही लागू दिला, अशी बरी पोलीस माझ्या दुकानावर धाड राखतील। हे बघ विश्वास नसेल ना तर ते सोडून, मला अंतर्ज्ञानानं सगळं कळले म्हणून मी तुमच्या कानावर घातले। काय कळलं? चंदू मनातनं घाबरला होता पण पैशाचा मोह काही सुटत नव्हता। चंदूनं दुकान चालूच ठेवलं। अहो सकाळी 10:00 सुमाराला 2 पोलीस मोटरसायकलवरनं उतरले। त्यांनी चंदूला रंगे हात पकडला। चंदू लागला गाव यावाया करायला। पोलीस त्याला म्हणाला, हे बघे मेटवायचं असेल ना तुला जमलेले 15,000 रुपये आमच्याकडे देऊन टाक, नाही तर जा मग बिन भाड्याच्या खोलीत। सज्जड दम पोलिसांनी भरल्यावर चंद्या तयार झाला। ते 15,000 रुपये त्यांनी त्या पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकले। पैसे वसूल केले पोलिसांनी आणि आपली मोटारसायकल राम मंदिराकडे वळवली। अहो संजू बाबाकडे भविष्य बघायला आलेले लोक अजूनच प्रभावित झाले की काय संजू बाबाचा वट आहे राव, पोलीस सुद्धा अडचणी घेऊन यायला लागले त्याच्याकडे। अहो 2 पोलीस थेट संजू बाबाच्या खोलीत प्रवेश करते झाले। संजू बाबानं तिथं असलेल्या पोराला लगेच दार लावून घ्यायला सांगितलं। संजू बाबाच्या हातावर टाळी देत पोलीस म्हणाला, हे काम पत्ते झालं बरं का आपलं, हे घ्या तुमचे 5,000 रुपये, तुम्हाला आम्ही प्रत्येकी 5,000 रुपये घेणार बरं का। संजू बाबा म्हणला, घ्या की कुशाला घ्या, आपल्याला काय 5,000 माला तर 5,000 माला। तर दुसरा पोलीस त्याला म्हणाला, काय झालंय नाटक कंपनीतून पोलिसाचा ड्रेस आणला हो, एका ड्रेसला दिवसाला 300 रुपये भाडं पडतंय बघा, म्हणजे कसं झालं 2 ड्रेसचे झाले 600 रुपये भाड्याचे, आहे का नाही, हे त्यो घरचा आपण ते घात मिळून वाटून घ्यायचं का मग। संजू बाबा हसला, त्यानं त्या दोघांच्या हातावर 100-100 रुपये ठेवून दिले आणि म्हणाला, आता लक्षात घ्या, सांगितलं का लगी इथं हजर व्हायचं, आता काय करा हे तर कापडं बदला आणि मग बाहेर जा, नाही तर होईन लॉचे। येताना लोकांनी बघितलंय आम्हाला पोलिसाच्या ड्रेसवर, आम्ही ना आम्ही गावाच्या बाहेर पडलो का मग आमचा ड्रेस बदलणार, त्या अट्टल तोराने सांगितलं। अहो ह्या तिघांची भेट जेलमध्ये असताना झाली होती, एकमेकांना पैसे मिळवून देणारे असे प्लॅन राबवायचे हे तिघांचं जेलमध्येच ठरलेलं होतं। आता गावात नंदू पाटील नावाचा हातभट्टीवाला होता, त्याचा बाप अट्टल दारुड्या, दारू पिऊन त्याचा बाप मेलेला। बापाचं आणि पोराचं अजिबात पटत नव्हतं। त्याच्या 10व्यासाठी नंदू त्र्यंबकेश्वरला गेला, सगळे उपाय केले पण पिंडाला कावळा काही शिवला नाही। त्याचे मित्र आणि नातेवाईक नंदूला म्हणाले, अरे अड्या त्याला प्यायचा नाद होता तुझ्या बापाला, काय कर वेगवेगळ्या ब्रँडच्या दारूच्या बाटल्या आणून ठेव इथं, म्हणजे शिवतोय बघ कावळा पिंडाला लगेच। सगळे उपाय केले नंदूनं, प्रत्येक ब्रँडची बाटली तिथे आणून ठेवली। अहो घाटावर छोटं दारूचं दुकानच तयार झालं पण कावळं काही पिंडाकडे फिरकायला तयार नाही। शेवटी दर्भाचा कावळा केला आणि विधीवर राखला। पण त्या दिवशी तिथल्या सगळ्या दारुड्यांची चैन झाली ना, त्यांना घाटावर फुकटात ब्रँडेड माल मिळाला प्यायला। नंदूच्या बापाच्या पिंडाला कावळा शिवला नाही ही गोष्ट गुप्त ठेवायची असा ठराव त्याच्याबरोबर आलेल्या मित्रात आणि नातेवाईकात झाला। पण दारूच्या नशेत कोणीतरी बरळलं आणि ही वार्ता संजू बाबापर्यंत पोहोचली। आता ह्या संधीचा फायदा नाही उठवला तर तो संजू बाबा कसला माल सांगा, त्यानं आपली शक्कल लावली कामाला। एक दिवशी सकाळी सकाळी त्याने नंदू पाटलाला भेटायला बोलवलं। नंदू पाटील भीत भीतच तिथे आला। घाबरलेल्या नंदूकडे बघत संजू बाबा म्हणाला, काल आहे ना काल, काल तुझे वडील आहेत ना, तुझे वडील आहे ना माझ्या स्वप्नात आलते,
मला म्हणले माझा आत्मालय तळतळतोय, मला मुक्ती भेटलेली नाही, मला सांग तुझ्या बापाच्या पिंडाला कावळा शेवला नाही हे खरे आहे का? नंदू आधीच वरमलेला होता, तो म्हणला हा ना नाही शेवला पिंडाला कावळा, मला सांग आता आत्म्याला असं तळतळ ठेवून चालते का? हा तुमच्या पुढच्या पिढ्यासाठी ते चांगलं नाही लिया का? मग संजू बाबा काय करू सांगा ना, सगळे उपाय केले हो, म्हातारेला दारू आवडत होती तिथं सगळे ब्रँड आणून ठेवले, सगळ्या गोष्टी बोलून झाल्या, कावळा शेवलाच नाही राव, पण आता तुम्हीच काहीतरी उपाय सांगा बरं संजू बाबा। आता ह्याच संधीचा फायदा घे, संजू बाबा म्हणाला मला सांगा, तुम्ही बापाच्या गळ्यातलं 5 तोळ्याचं लाकीट काढून घेतलं होतं का नाही? अयो संजू बाबा तुम्हाला कसं कळलं हे? अरे तुझ्या बापाने सांगितलं मला स्वप्नात येऊन। आता तो नंदू आवाकच झाला आणि म्हणाला म्हाताऱ्याला दारू चाललंय ना तू, आमच्या दुकानात त्याला दारू द्यायची नाही अशी मी ना कामवाल्या पोरांना लय ताकीद देऊन ठेवली होती, मग काय झालं, मग बाप गेला आणि तालुक्याला जाऊन दारू प्यायला लागला हो, दारूसाठी बापाने हातातल्या अंगठ्या ऐकली आहे, अहो गळ्यातलं लाकीड 5 तोळ्याचं होतं ते शाबूत राहावं म्हणून मी बळजबरीने काढून घेतलं, हा पण तेव्हापासून आमच्या दोघांचं भाषणच बंद झालं राव, हा म्हणून म्हणून तुझ्या बापाच्या पिंडाला कावळा शिवलेला नाही, द्या अनाथ घेणार द्या। अयो मग आता काय करताय नो, 5 तोळ्याचं लाकीट आहे ना ते तुझ्या बापाने मला द्यायला सांगितलंय स्वप्नात येऊन, मी तुम्हाला देतो पण पिंडाला कावळा शिवल का मला सांगा बरं। काम कर, उद्या लाकीड घेऊन ये मंदिरामध्ये, हा या मंदिरात पिंडाला कावळा शिवल, उद्या 12-1 वाजता ये, काय एकटं यायचं, गोष्ट गुप्त ठेवायची, इकडची तिकडं कळता कामा नये, काय सांभाळलं? हो म्हणत नांद्या पडला बाहेर, अहो त्याच्या डोळ्यासमोर तारवटलेल्या डोळ्यांनी पाच शिव्या देणारा बापच तरळायला लागला, नसत्या भांगडी नकोत म्हणून त्यानं संजू बाबा सांगेल तसं करायचं असं ठरवून टाकलं। दुसऱ्या दिवशी नंदू 5 तोळ्याचं सोन्याचं लॉकेट घेऊन मंदिरात हजर झाला, दुपारी रामाचा नैवेद्य आरती झाली, भाविक पांगले सगळे, संजू बाबानं भाताचा पिंड तयार करून आणला, संजू बाबा नंदूला बाजूला घेत म्हणाला हे बघ पिंड तयार केलाय ही गोष्ट फक्त आपल्या दोघालाच माहिती, कसे पिंड फक्त सुतकात आणि श्राद्धाला तयार करतात, पण मी हे ना मी खास तुझ्या वडिलांसाठी तयार केला लक्षात ठेव, आता काय कर तू तू आहे ना हा पिंड मोडून टाक, भात एकसारखा करायचा आणि तो भात तिथं पलीकडं वाटा आहे का त्या वाट्यावर येऊन ठेवायचा। अहो नंदूनं पिंड मोडला, भात एकसारखा केला, चांगला बशीभर भात तयार झाला, त्यानं तो नेऊन ओट्यावर ठेवला, रोज रामाचा नैवेद्य झाला की त्याच ओट्यावर नैवेद्य ठेवला जायचा, तो खाण्यासाठी सरावलेले कावळे त्या भातावर पडदिशीने तुटूनच पडले, एक नाही 4-4 कावळे आले कावकाव करत, भाताभोवती जमा झाले, भात खायला लागले, नंदू मात्र चकितच झाला, संजू बाबाचे त्यांनी पाय धरले आणि म्हणाला माझ्या बापाला मुक्ती दिली राव, तुम्ही कसे पांग फेडायचे तुमचे ते तरी मला सांगा। अरे ते माझं कामच आहे, मला दुसरं काही नको, म्हातारेने सांगितलंय तसं 5 तोळ्याचं लाकीड मला देऊन टाक। नंद्यानं खिशात डबी आणलीच होती, त्यानं ती लगेच संजू बाबाच्या हातात देऊन टाकली, संजू बाबानं उघडून बघितली 5 तोळ्याचा पिवळा अस्सल माल होता तो। तृप्त मनानं नंदू घराकडं परतला, बापाला मुक्ती मिळाली हा आनंद गगनात मावत नव्हता। संजू बाबाला या कामात मदत करणारा त्याचा नरहरी सहकारी मात्र म्हणाला संजू बाबा मला सांगा पिंड तयार करून मोडला कशा पाय तुम्ही? संजू बाबा त्याला म्हणला अरे तू बेअक्कल, अक्कल आहे का तुझ्या डॉस्केत, हा इतके दिवस माझ्या सहवासात राहून काय शिकला अडे तू, इथं येणारे कावळे काय घाटावरचे कावळे आहेत का पिंड खायला? अरे हेतल्या कावळ्याला सवय आहे ना ती भात खायची, ज्याची सवय आहे त्याला त्याला ते दिलंच पाहिजे ना, उगा फालतू प्रश्न विचारून स्वतःची अक्कल नको पाजळू, चल निघ आता इथनं। अहो नरहरी लगेच वर्रा मला 5 तोळ्याचं लॉकेट मुठीत आवळत संजू बाबा म्हणाला दुनिया झुकती है लेकिन झुकाने वाला चाहिए, नरहरी मोठ्या आवाजात म्हणाला, दोघही खळखळून हसायला लागले। एक दिवशी सकाळी सकाळी एक गाडी राम मंदिरासमोर येऊन थांबली, त्यातून एक शेडजी आणि त्याची गर्भवती बायको यांना उतरताना नरहरीनं बघितलं, आत गेला, संजू बाबाला खबर दिली, जागते रहो मोठी पार्टी आली, संजू बाबा आपल्या खोलीत जाऊन बसला। मला संजू बाबाला भेटायचं आहे बरं का,
नरहरीला बघता ना तो शेडजी म्हणला नाही आणखीन 5 मिनिट बसा बाबा पूजा करते पूजा झाली का मग तुम्हाला बोलावतील बरं बाबा असं म्हण शेडजी बसले नरहरीनं त्या दोघांना पाणी दिलं 5-10 मिनिटात संजीव बाबानं शेडजीला बोलवून घेतलं दोघं नवरा बायको बाबांच्या समोर बसले बोला काय अडचण आहे तुमची संजू बाबाने शेडजीला विचारलं आढे वेढे न घेता शेडजी म्हणाले बघा बाबा मी ना मी लातूरचा लय मोठा व्यापारी आहे आम्हाला पोरगा नाही हो हाय त्या तिन्ही बी पोरीच आहेत आम्हाला पोरगा पाहिजे लय प्रयत्न केले पण काय यश आलं नाही बघा असं आहे काय होईल पोरगा होईल पण लय खर्चिक काम आहे शेडजी चमकले पण म्हणाले ना खर्चाची काळजी करू नका पोरगा झाला पाहिजे हे महत्वाचं आहे म्हणजे हिला आता 4th महिना सुरू आहे बघा हा मग छान आहे 100% यश पाहिजे असेल ना तर तुम्हाला खर्च करावा लागेल एकच उपाय आहे जो पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा आहे पुत्र कामेष्टी यज्ञ संजू बाबा हे नाव कुठेतरी ऐकल्यागत वाटते रामायणात ऐकलं तुम्ही दशरथ राजाना खेळताना यज्ञ पुत्र वाहण्यासाठी एक नाही 4-4 पुत्र झाले त्याला होय करून टाकू करून टाकू पुत्र कामेष्टी करून टाकू खर्चाचं काय टेन्शन घेऊ नका तुम्ही बघा शेडजी आकडा ऐकून नाही म्हणाल तुम्ही कसं हे शेवटी निर्णय तुम्ही घ्यायचा हो नाही खर्चाचा प्रश्नच नाही काय मग पुत्र कामेष्टी यज्ञासाठी 4 लाख रुपये खर्च होणार द्याना ठेवा 4 लाख जास्त होतो तो काही डिस्काउंट नाही का देता येणार आता देवाधर्माच्या कामात मी डिस्काउंट मागतोय तुम्ही वंशाच्या दिव्याची किंमत नसती करायची शेडजी आता मात्र शेडजी चपापले शेडजीची बायको त्यांना म्हणाली करून टाका ना तुम्ही यज्ञ लवकरात लवकर करा मुलगाच पाहिजे आपल्याला आता हे बघा आपण तुम्हाला आहे ना 4 लाख रुपये ॲडव्हान्स द्यावे लागतील कारण हा यज्ञ करणारे त्याचे मंत्र मानणारे लोक इथं भेटत नाहीत काशीवरनं आणायला लागतील यज्ञाच्या 2 चराटी आहेत हा यज्ञ आपण करतो हे गुप्त ठेवायचं आपल्या तिघांशिवाय हा विषय दुसऱ्या कोणाला कळता कामा नये हा विधी तुमच्या घरी म्हणजे लातूरला होईल त्या टायमाला तुमच्या दोघांशिवाय घरात 3रा माणूस असता कामा नये आमचे लोक येतील यज्ञ करतील मंत्र म्हणतील प्रसाद देतील तो प्रसाद घ्यायचा वहिनी लगे बाळंत होणार बाळंत झाल्यावर मुलगा जन्माला आला असेल ध्यानात ठेवा तुम्ही शेडजीच्या आंट्याच्या बायकोच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता मी आज लातूरला पोहोचलो का नाही उद्या सकाळी पैसे घेऊन निघतो ह्या वेळेपर्यंत परत येतो पण काम फते झालं पाहिजे काळजी करायची नाही शेडजी तुम्ही पैसे घेऊन या पोरग होते बघा तुम्हाला हा उद्या येतो असं सांग शेडजी आणि त्याची बायको संजू बाबाला नमस्कार करून मंदिराच्या बाहेर पडले ते गेल्यावर नरहरी संजू बाबाला म्हणाला कशा रिस्क घेताय संजू बाबा पुत्र कामेष्टी यज्ञ हे नाव माहिती असलेले लोक तरी शिल्लक आहेत करावं आता समजा आपण केला तो यज्ञ आणि शेडजीला पोरगा झालाच नाही मग काय करणार संजू बाबा त्याला शांतपणे म्हणाला एडे पुत्र कामेष्टी यज्ञ करायचाच नाही आपल्याला आपण फक्त पर्जन्य सुप्त मानायचं कसं हे तालुक्याच्या गावाला माझे 2-4 दोस्त आहेत त्यांना म्हणता येतं ते पर्जन्य सुप्त तू आहे ना तू त्यांना स्पेशल गाडीतून लातूरला घेऊन जायचं यज्ञाची मांडामांड करायची फासल्यास ते म्हणतील पर्जन्य सुप्त तू तयार करायची शेवयाची खीर प्रसाद म्हणून शेडजी आणि त्याच्या बायकोला द्यायची ते खायला त्याची बायको बाळत होईपर्यंत वाट बघायची मुलगा झाला तर ठीक आहे नाही झाला आपण गाव सोडायचं दुसऱ्या गावात निघून जायचं आणि पर्जन्य सुप्त मानणाऱ्या 6 जणांना प्रत्येकी 1000-1000 रुपये देऊन टाकायचे 4000 गाडी वाढायची 1000 रुपये खाण्यापिण्याचे पुत्र कामेष्टी यज्ञाचा खर्च किती फक्त 11000 रुपये या यज्ञात तुझा लय मोठा रोल आहे म्हणून तुला 25000 रुपये बाकीचे सगळे पैसे माझे कारण डोकं माझे ऐक्या बाचा मी ते रे लक्षात घे आपण हा जुगार खेळतोय आलं तर यश आहे का नाही नरहरीनं पण मान डोलावली त्याला 25000 करकरीत नोटा डोळ्यासमोर दिसत होत्या दुसऱ्या दिवशी शेडजी 4 लाख रुपये घेऊन आले सोमवारचा दिवस ठरला संजू बाबानं तालुक्याच्या मित्रांना पर्जन्य सुप्त म्हणण्यासाठी जायचं याचं सांगितलं अहो मानधन ऐकून ते मित्र सुद्धा आवाक झाले त्यांनी होकार दिला नरहरीनं सगळी यथासांग तयारी केली नरहरी पर्जन्य सुप्त म्हणणाऱ्या संजू बाबांच्या मित्रांना घेऊन लातूरला निघून गेला सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला शेवयाच्या खेरीचा प्रसाद शेडजी आणि त्याच्या बायकोला देऊन नरहरी परत आला प्रत्येकी 1000 रुपये मिळाल्यामुळे मित्र खुश झालेले होते 5 महिने मजेत गेले
तरी ही संजू बाबा आणि नरहरीच्या मनात विचार यायचाच, शेडजीला मुलगा झाला नाही तर दोघेही एकमेकांना समजवत बसायचे. मग शेडजीला मुलगा झाला ना तर आयुष्याचे चांदी, नाही झाला तर गाव सोडून पळून जायचं ठरलेलं जे. आणि समजा समजा म्हणजे शोध घेतला पोलिसांनी आपला आणि आपल्याला पकडलं, मग जायचं बेन भाड्याच्या खोलीत राहिला आहे काय नाही काय. दोघांनी एकमेकांची मानसिक तयारी केलेली होती. बघता बघता 5 महिने निघून गेले. आपण शेडजीसाठी पुत्रकामिष्टी यज्ञ केला होता, त्याच्यासाठी 4 लाख रुपये घेतले होते, याचाही बहुतेक या दोघांना विसर पडत चालला होता. 5 महिन्यांनंतर सकाळी सकाळी राम मंदिरासमोर एक गाडी येऊन उभी राहिली. नरहरी चापापला, कारण ह्या वेळेला गाडीत फक्त शेडजी नव्हते, त्यांच्याबरोबर एक पोलीस इन्स्पेक्टर सुद्धा होता. नरहरीचं अंग थराथरा कापायला लागलं. तो धावत संजूबाबाच्या रूममध्ये आला आणि म्हणाला, संपलं 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 संजू बाबा, सगळं संपलं. आता शेडजी पोलीसला घेऊन आले, इन्स्पेक्टर आहे त्यो, म्हणजे त्याला पोरगा झालाच नाही राव, फसला आपला पुत्र कामिष्टी यज्ञ. चला आता बिन भाडेच्या खोलीत जाऊ, विश्रांती घेऊ जाऊन तिकडं. संजू बाबा भांबावल्यासारखा झाला. अहो राम मंदिरातून पळून जाण्यासाठी दुसरा मार्ग सुद्धा नव्हता त्यांना. नरहरी आणि संजूबाबाची चर्चा सुरू असताना शेडजी आणि तो पोलीस इन्स्पेक्टर संजूबाबाच्या खोलीत आले. संजू घाबरला. शेडजींनी लांबून संजूबाबाला एकदम लोटांगणच घातलं आणि ते म्हणाले, बाबा कसे आभार मानायचे तुमचे, अहो तुमच्या पुत्र कामिष्टी यज्ञानं मला पोरगा दिला, बाबा तुम्ही धन्य आहे, आज तुम्हाला पेढे द्यायला आलो राव मी. संजू बाबाला हसाव का राडावं हेच लक्षात येत नव्हतं. अहो त्याला शेडजी खोटच सांगतायत असंच वाटत होतं. शेडजीने संजू बाबाच्या आणि नरहरीच्या हातावर पेढा दिला तरी त्यांचा विश्वास बसत नव्हता. शेडजी आपली फसवणूक करून तुरुंगात टाकणार आहेत असंच दोघांनाही वाटत होतं. ते पोलीस इन्स्पेक्टर जवळ आले. इन्स्पेक्टर जवळ आले म्हटल्यानंतर दोघं जण घाबरले. संजू बाबा म्हणाला, शेडजी तुम्ही इन्स्पेक्टर साहेबाला कशासाठी घेऊन आले इथं? शेडजी म्हणाले, असं आहे संजू बाबा, इन्स्पेक्टर साहेबाला सुद्धा 3 मुलीच आहेत, अजून पोरगा नाही हो यांना. मला पुत्र कामिष्टी यज्ञाचा फायदा होऊन मुलगा झाला, ह्यांच्यासाठी पण तुम्ही एक यज्ञ टाकाना करून ते येताना 4 लाख रुपये कॅश घेऊन आले तुमच्यासाठी. इन्स्पेक्टरने हात जोडले आणि म्हणाला, बाबा माझ्यासाठी एवढं करा तुम्ही, मी जलमभर तुमचा ऋणी राहील बघा. आता मात्र संजीव बाबाला आणि नरहरीला चक्कर यायची बाकी होती. पृथ्वी प्रचंड वेगानं स्वतःच्या भोवती फिरतोय असं त्यांना वाटत होतं. कसं बस दोघांनी स्वतःला सावरलं. इन्स्पेक्टर साहेबांनी 4 लाख रुपये असलेली कापडी पिशवी संजू बाबाच्या हवाली केली. संजू बाबाने ती थरथरत्या हाताने घेतली. शेडजीला मुलगा झाला ना तसा मला मुलगा होऊ द्या संजू बाबा. कसं शेडजी सारखं जर तुमचं नशीब असेल ना तर तुम्हाला नक्की मुलगा होईल बघा. येत्या सोमवारी लातूरमध्ये येणार, तुमच्यासाठी पुत्र कामिष्ठी यज्ञ करणार, बिंगोर राहा तुम्ही, संजू बाबा त्यांना म्हणाला. शेडजी आणि इन्स्पेक्टर दोघेही नमस्कार करून निघाले. संजू बाबानं नरहरीला घट्ट मिठी मारली. आनंदानं दोघे नाचायला लागले आणि म्हणायला लागले, दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए.